आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्या सोबत फोन लाईन वरती जोडले गेलेले आहेत. निवृत्ती, खरं म्हणजे दुःखद बातमी म्हणावी लागेल, कारण की टाटा समूहाचे सर्वे सर्वा रतन टाटा हे आता कालवत झाले. नक्कीच सचिन, आपण पाहतोय की गेल्या 3 दिवसांपासून रतन टाटा यांच्यावरती मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये उपचार चालू होते. 2 दिवसापूर्वी जेव्हा ही बातमी आली होती तेव्हा स्वतः टाटा समूहाकडून जे आहे ते त्यांच्या तब्येतीबाबत जे आहे ते संपूर्ण माहिती देण्यात आली होती. अखेर आज रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे. अर्ध्या तासापूर्वी त्यांचं निधन झालेलं आहे. अशी प्रेस नोट देखील जी आहे ती हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीनं काढण्यात आलेली आहे. रतन टाटा यांच्यावरती गेल्या 3 दिवसांपासून ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शाहरुख अस्पी गोळवाळा यांच्या निरीक्षणाखाली हे तर खरं तर उपचार चालू होते. ब्रिज कँडी रुग्णालयाच्या 4th मजल्यावरती हे त्यांच्यावरती उपचार चालू होते. रतन टाटा यांचा जन्म आपण जर पाहायला गेलं तर 28 डिसेंबर 1937 रोजी झाला आणि त्यांचं आज जे आहे ते निधन झालेलं आहे. जवळपास 80 ते 87 वर्ष रतन टाटांचं आयुष्य होतं. आपण त्यांच्याकडे जर पाहायला गेलं तर अनेक टाटा समूह जो आहे तो भारतातील अग्रगण्य असा उद्योग समूह मानला जातो. जवळपास 3,800 कोटींहून अधिक संपत्ती जी आहे या टाटा समूहाची आहे. आज अखेर जे आहे ते रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे आणि सर्वत्र शोक जो आहे तो व्यक्त केला जातोय सचिन. कारण की देशभरावरती यामुळे शोककळा पसरलेली आहे, कारण की रतन टाटा हे नाव जे आहे ते उद्योग क्षेत्रासहित सामाजिक त्यांची जी बांधिलकी आहे त्यासाठी देखील ओळखले जायचं. कारण की टाटा ट्रस्टच्या माध्यमातून अनेक रुग्णांना देखील जे आहे ते उपचारासाठी मदत मिळत होती. परंतु रतन टाटा गेल्यानंतर खरं म्हणजे आता एक दुःखद जी आहे ती बातमी आता समोर येते आहे. निवृत्ती, खरं म्हणजे रतन टाटा यांचं नाव जे आहे ते उद्योग क्षेत्रासाठी प्रसिद्ध होतंच, परंतु त्यांची सामाजिक बांधिलकी देखील एक प्रसिद्ध होते. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून अनेक रुग्ण असतील किंवा गरिबांना देखील त्यांच्याकडनं मदत केली जायची आणि आता रतन टाटा गेल्यानंतर ही संपूर्ण भावना जी आहे ती दुःख जे आहे ते व्यक्त केलं जात आहे. सामाजिक क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल, संपूर्ण देशावरती जे आहे ती शोककळा पसरली असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निवृत्ती, रतन टाटा हे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष होते. 1990 ते 2012 या काळामध्ये रतन टाटांच्या खांद्यावरती टाटा समूहाची धुरा होती आणि रतन टाटा हे आता सध्या त्यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते. मागच्या 3 दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार जे आहेत ते सुरू होते. रतन टाटा यांचा अल्प परिचय आपण पाहतो आहोत. रतन टाटा यांना भारत सरकारकडनं मिळणारे पद्मविभूषण असेल, पद्मभूषण असेल हे पुरस्कारांना त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईमध्ये रतन टाटा यांचा जन्म झालेला होता. रतन टाटा हे भारतासह जगातील अग्रणी उद्योगपती म्हणून ओळखले जायचे. निवृत्ती, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ब्रिज कँडी रुग्णालयातून. खरं म्हणजे आता रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे. ही संपूर्ण आता बातमी जी आहे ती रात्री उशिरा कळते आहे.